शासन पातळीवर येत्या 1 जुलै रोजी राज्यभर राबवण्यात येत असलेल्या वनमहोत्सवासाठी शहरातील वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे वृक्षारोपणाच्या मोहिमेसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं दिसून आलंय. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्याच्या उद्देशानं शासन पातळीवर येत्या 1 जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प शासनाच्या वतीनं करण्यात आला आहे. यासाठी शासनाच्या वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी जनजागृती करण्यात येत आहे. राज्य पातळीवर राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत मराठवाड्यात 48 लाख वृक्षारोपण करण्याचं नियोजन शासन पातळीवर करण्यात आलं आहे. वन विभागाअंतर्गत वृक्षारोपण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यरत सामाजिक वनीकरण विभागाच्या गुलशन महलमधील रोपवाटिकेतील उपलब्ध झाडे आणि वृक्षांचा आढावा घेतला असता वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सामाजिक शैक्षणिक विभागातील सदस्यांची वृक्ष घेण्यासाठी गर्दी दिसून आली. वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची मोठी संख्या पाहता वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरात कार्यरत रोपवाटिकामध्ये 1 जुलै रोजी साजरा होत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मुबलक रोपे उपलब्ध नसल्याचं दिसून आलं. जागतिक वनीकरणाच्या गलथान कारभारामुळे शहरी आणि ग्रामीण भागातून वृक्षारोपांची पूर्तता करण्यासाठी आलेल्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करत रिकाम्या हाती परतावं लागल्याचं दिसून आलंय. याविषयी वैजापूर तालुक्यातील शिवूर ग्रामपंचायतचे सरपंच नितीन चुडीवाल यांनी MCN शी बोलताना अधिक माहिती दिली. कुठून आलात? शिवूर ग्रामपंचायत सरपंच. इथे आल्यावर तुम्हाला काय अनुभव आला? काय झाडच नाही कुठलेच. या लोकांना अधिकाऱ्यांना भेटले का तुम्ही? भेटलो. त्या अधिकारी कोणी एकच अधिकारी येते त्यांच्यात नादात येते. काय म्हणता काय ते? काय या याच्यातून काढून घ्या तुम्ही, तुम्ही बाजूला ठेवा, तुम्हाला जे पाहिजे ते बाजून करा. किती झाडं काढले आतापर्यंत तुम्ही? आता आम्ही 50. आता तुम्ही हे झाडं घेण्यासाठी 550 झाडं घेण्यासाठी जी गाडी आणली आणि तुम्हाला आता जो त्रास झालाय काय सांगाल त्याबद्दल? त्रास काय तर तू सहनच करावं लागेल. हां, जी झाडं येते ती घ्यायची ती बाजूला आहे. ते म्हणते ते विक्रील नाही ते, त्या आम्हाला वेगळं आमच्या रोडला लावण्याकरता लागतात. रोपवाटिकेचे अधिकारी नाही ना, ते अधिकारी तेच बिल बनवून राहिले ना, 5-5 झाडं घेतली त्यांनी, त्याची बिल बनवून राहिले. आम्ही उभे इथे. हे झाडं मोफत आहे का विक्रीला आहे? विक्रीला आहे. कशी किमती याच्या झाडांची? 6 रुपये, 11 रुपये, 15 रुपये, 30 रुपये. आज जी शासनानं जी मोहीम हाती घेतली 2 कोटी झाड लावण्याची, त्या मोहिमेच्या येणं आम्ही शिवूरमध्ये, शिवूर 10,000 लोक वस्तीचं गाव आहे, तिथं उत्साहानं 550 गड्डे खणले आणि ते झाडं घेण्यासाठी इथं आलो आम्ही. पण इथं हा प्रकार आहे, त्याच्यामुळे आता ती झाडं लावायची कशी? वन विभाग आणि जागतिक वनीकरण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे राज्यात एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम यशस्वी होणार की बारगळणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.